द कन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि शासकीय तंत्रनिकेतन यांच्या सहकार्यानं राजाराम कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीनं बियांपासून पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचं महाविद्यालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय राजाराम कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं रक्षाबंधन सणात औचित्य साधून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील उपलब्ध बियाणं विघटन होणारा दोरा तसंच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा घटकांचा वापर करून राख्या तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं या बीज राख्या भावाच्या हातावर आहेत तोपर्यंत तो त्याला बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव करून देतील तसंच या राख्यांमधील बिया रुजून त्याचं वृक्षात रूपांतर झाल्यानंतर भावा बहिणीच्या प्रेमाबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणाचाही कृतिशील संदेश देतील या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वनस्पतीशास्त्र विभागातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत नाविन्यपूर्ण बीज राख्या तयार केल्या या राख्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं असून यामध्ये सर्वोत्कृष्ट राख्या तयार करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची बक्षिसांसाठी निवड करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी द कन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे प्रमुख सुहास देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलं राख्यांच्या प्रदर्शन आणि विक्रीतून शिल्लक राहणाऱ्या राख्या कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे राख्यांचं एक्झिबिशन भरवलं आहे तसं बॉटनी डिपार्टमेंट करून राजाराम कॉलेजमध्ये खूप काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यातलीच ही एक ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये आम्ही सीड्सपासून राख्या बनवल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या सीड्सपासून आम्ही राख्या बनवल्या आहेत जेणेकरून आपण जे बायोडिग्रेबल वापरू शकतो आणि त्या राख्यांपासून नवीन वनस्पती तयार होतील आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही तसंच आम्ही जर या राख्या इथे एक्झिबिशनसाठी ठेवलेल्या आहेत व त्यांची विक्रीसुद्धा इथे होणार आहे आणि ज्या थोड्या राख्या आहेत त्या आम्ही पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा देणार आहे आम्ही ह्या राख्या म्हणजे इको फ्रेंडली राख्या म्हणून तयार केलेल्या आहेत ह्या राख्या आम्ही सीड्स कडधान्य म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारे वनस्पतीपासून किंवा वेगवेगळे वे असे दा धागे परतनं म्हणजे कागद वगैरे जे टाकाव आहेत त्याचे आम्ही रियूज केलेला आहे आणि हे ह्याच्यापासून आपली लागवड पण होऊ शकते आणि आपण हे वेगळं खाण्यासाठी पण हे वापरतो आहे त्यासाठी त्याचा दुसऱ्या रूपांतरमध्ये आम्ही हे के केले आणि ह्या ह्याच्यामुळे कोणतीही प्रदूषण हानिकारक होणार नाही राजाराम कॉलेजच्या वतीनं प्रत्येक सण समारंभावेळी असे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलचं प्रेम वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बांबूपासून राख्या बनवण्यात आल्या होत्या दिवाळीमध्ये पस्तीस प्रकारचे हर्बल प्रॉडक्ट आणि मातीपासून दिवे बनवण्यात आले होते रंगपंचमीमध्ये पर्यावरणपूरक रंग तयार करण्यात आले होते ज्यातून तब्बल दोनशे किलो रंगांची विक्री करण्यात आली होती अशा पद्धतीचे उपक्रम इतर शाळा आणि महाविद्यालयातून राबवण्यात यावेत आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा हा या पाठिमागचा उद्देश असल्याचं वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉक्टर अंजली पाटील यांनी स्पष्ट केलं इथे ज्या राख्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत बियापासून किंवा कागदांपासून किंवा जे पूर्णपणे डिकंपोज होऊ शकतात अशा प्रकारच्या वस्तूंपासूनच फक्त राख्या बनवण्यात आलेल्या आहेत या राख्यांचा इथे सेल पण विक्री पण आहेत विद्यार्थी आणि आमचा उद्देश असा आहे की ही बातमी सगळ्यांपर्यंत पोचून हा जो अवेअरनेस आहे तर हा जो मेसेज आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी इथून पुढे फॉलो करावा इथून पुढे सगळ्या शाळांमधून महाविद्यालयांमधून या पद्धती तिच्याच राख्या वापरल्या जाव्यात एवढंच आमचं म्हणणं आहे भारतीय संस्कृतीबरोबरच पर्यावरण रक्षणाचा एक कृतीशील संदेश देणाऱ्या राजाराम कॉलेजच्या या उपक्रमाचं सर्वच शैक्षणिक संस्थांनी अनुकरण करणं गरजेचं आहे